नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बनवायला सोपी खायला पौष्टिक अशी करड्याची भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भाजी निवडून बारीक चिरून घेतलेली आहे नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी आपण चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवूया कढईमध्ये दीड चमचा तेल घालूया त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे परतल्यानंतर त्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट घालूया मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो हे आपण परतवून घेऊया त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भाजी घालूया भाजी परतून घेतल्यानंतर थोडी कमी होते त्यामध्ये भिजवून घेतलेली अर्धी वाटी मूगदाळ घालूया ही मूग आपण चार तास आधीच भिजत घातली होती आपण हे परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया सर्व भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवूया झाकण काढून भाजी आपण परतवून घेऊया त्यामध्ये जाडसर शेंगदाणाचा कूट घालूया परत आपण भाजी मिक्स करून घेऊया भाजी छान शिजलेली आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया